भंडारकवठा येथील लोकमंगल साखर कारखाना इथं रविवारी ऊस पीक परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं, तसंच कारखान्याचं बॉयलर पूजनही करण्यात आलं. दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथील लोकमंगल साखर कारखाना इथं रविवारी ऊस पीक परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं, तसंच याच दिवशी कारखान्याचं बॉयलर पूजनही करण्यात आलं. यावेळी सांगली येथील गन्ना मास्टर इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक तथा ऊस पीक तज्ज्ञ डॉक्टर अंकुश चोरमुले, सेंद्रिय शेती तज्ज्ञ जयसिंगपूरचे डॉक्टर शांतिकुमार पाटील, ऊस भूषण शेतकरी सोमनाथ हुलगे, लोकमंगल साखर कारखान्याचे अध्यक्ष महेश देशमुख, संचालक पराग पाटील, दीपक नलावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. ऊस शेती म्हणजे आळशी शेतकऱ्यांची शेती हा गैरसमज असून, ऊस उत्पादनात प्रत्येक टप्प्यावर योग्य नियोजन केल्यास एकरी 100 टनाहून अधिक उत्पादन शक्य आहे, असं प्रतिपादन सांगली येथील गन्ना मास्टर इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक तथा ऊस पीक तज्ज्ञ डॉक्टर अंकुश चोरमुले यांनी केलं. याप्रसंगी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती तज्ज्ञ जयसिंगपूरचे डॉक्टर शांतिकुमार पाटील, ऊसभूषण शेतकरी सोमनाथ हुलगे यांनी मार्गदर्शन केलं. याप्रसंगी ऊसाचं प्रति एकरी जादा उत्पन्न काढणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. उत्पादन खर्च वाढल्यामुळं ऊस पिकाचं अर्थकारण कोलमडलं आहे. एकरी उत्पादन वाढवल्याशिवाय शेतकरी आणि कारखाना या दोघांनाही पर्याय नाही आणि शेतकऱ्यांना सुधारित ऊसाचे बियाणे पुरवण्यात येत असल्याचं लोकमंगलचे अध्यक्ष महेश देशमुख यांनी यावेळी सांगितलं. या परिसंवादाला शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या स्पर्धा पीक स्पर्धा वाढीच्या स्पर्धेमध्ये रासायनिक खतांचा प्रचंड मोठा आपण वापर केला आणि त्याच्यामुळे गोंधळ असा झाला की आपल्या जमिनीचा पोत कमी 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 होत गेलेला आहे आणि त्यामुळं या रासायनिक खतांचं क्षारामध्ये रूपांतर होऊन 60-70% साचलं. सेंद्रिय घटक जे 5% पाहिजेत त्यांचं प्रमाण 1% सुद्धा कमी आलं. आपल्या जमिनीमध्ये हवा राहिलीच नाही आणि राहिले पाणी 25%, आणि याच्यामुळं प्रॉब्लेम तयार झाले आणि आपल्या जमिनी चिवड झाल्या, क्षारफळ झाल्या, चोपण झाल्या, आपलीच शब्द आहे ती. आपल्या जमिनीमध्ये उत्पादन यायचं कमी झालं हे कारण आहे. बाबा, तुमच्याच गावातला तुमचाच दुसरा बाजूचा शेतकरी बंधू जर समजा जर एकरी जर 100 टन जर काढू शकतो तर तुम्ही का बरं म्हणजे काढू शकत नाही. त्यांनी आता म्हटलं ठीक आहे, 100 टन नाही 70 टन तर का बरं म्हणजे होऊ शकत नाहीत. आज आता इथे स्वामी साहेब आहेत, त्यांनी सांगितलं त्यांनी आता की 25 टन अगोदर होतं, 30 टन अगोदर होता, आणि आता 70 टनापर्यंत गेलेले आहेत. किती मोठा फरक पडतो. आज 30 टन गुणिले आपण 25 जर म्हटलं तर किती झालं, 75,000 रुपये झाले, बरोबर आहे. आणि तेच आता त्यांचं उत्पन्न मागच्या वर्षी 70 टन गुणिले आपण जर 25 केलं तर 2.25 लाख रुपये होते. हे झालं एका एकरातनं. म्हणजे आता हे जर समजा तुमचं जर 10 एकर असेल तर 7.5 लाखचं उत्पन्न आणि 17.5 लाखाचं उत्पन्न, म्हणजे किती फरक पडतो. म्हणजे तुम्ही आपण सगळेजण म्हणतो की आता खर्च म्हणजे वाढा लागलेले आहेत, बरोबर आहे, खर्च वाढा लागलेले आहेत, खताच्या किमती वाढा लागलेल्या आहेत, पण आपण उत्पन्न वाढीसाठी टनेज आपलं जे आहे एकरी टनेज कसं आपल्याला वाढवता येईल ह्याच्यासाठी आपण म्हणजे काय केलं पाहिजे ह्याच दृष्टिकोनातून आम्ही आजचा हा म्हणजे कार्यक्रम म्हणजे घेतलेला आहे. लोकमंगल कारखान्यामार्फत शेतकऱ्यांचे ऊस उत्पादन वाढीसाठी मागील महिन्यामध्ये आपण सोमनाथ हुलगे साहेबांचे बरेचसे गाववाईज कार्यशाळा घेतलेल्या आहेत, जसे की भंडारकोटा होता, कुसूर, साधेपूर, कारकळ, टाकळी, आऊस, कुडल आणि बंकल या ठिकाणी आपण चर्चासत्र घेतले होते. तसेच आपण कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये 25 एकर जे आपलं स्वतःचं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये पण आपण 18121 किंवा 86032 याचे ऊस बेने मळं तयार केलेलं आहे आणि ते आपण आता सध्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना देत आहोत. तर माझा सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण ह्याचा लाभ घ्यावा आणि आपल्याकडनं बेने घेण्यात यावे.